हॅलो मुलांना चॅम्प क्लबमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणामधील लिंग मिन्स जेंडर एखाद्या नामावरून जी वस्तू पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला लिंग असे म्हणतात लिंगामध्ये पहिला प्रकार आहे पुल्लिंग एखाद्या नामावरून पुरुष जातीच्या वस्तूचा बोध झाला तर त्या नामाचे लिंग पुल्लिंग मानले जाते उदाहरणार्थ पिंजरा चष्मा झेंडा अभंग इत्यादी दुसरा प्रकार आहे स्त्रीलिंग एखाद्या नामावरून स्त्री जातीच्या वस्तूचा बोध झाला तर त्या नामाचे लिंग स्त्रीलिंग समजावे उदाहरणार्थ शाळा पेन्सिल मैत्रीण त्यानंतर तिसरा प्रकार आहे नपुसक लिंग एखाद्या नामावरून पुरुष अथवा स्त्री जातीच्या वस्तूचा बोध होत नसेल तर त्या नामाचे लिंग नपुसक लिंग मानतात उदाहरणार्थ आभाळ अंगण अन्न इत्यादी आता आपण बघणार आहोत नामाचे लिंग कसे ओळखावे उदाहरणार्थ तो घोडा आहे नामाच्या मागे तो हा शब्द लागू शकत असेल तर पुल्लिंग त्यानंतर दुसरं उदाहरण आहे ती शाळा आहे नामाच्या मागे ती हा शब्द लागू शकत असेल तर स्त्रीलिंग त्यानंतर पुढचे उदाहरण आहे ते आभाळ आहे नामाच्या मागे ते हा शब्द लागला असेल तर ते नपुसक लिंग झाले तर आवडला ना मुलांना हा व्हिडिओ अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल परत भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये